भोकर येथील गेल्या 7 वर्षांपासून सुरू असलेल्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून भुयारी मार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे. लवकरच वाहतुकीसाठी भुयारी रस्ता आणि उड्डाण पुलाचा मार्ग खुला होणार असल्याने दिवाळीच्या नंतर वाहतूक कोंडी सुटणार आहे. शहरातून नांदेडकडे जाणारा मुख्य रस्ता असून विश्रामगृहाजवळील रेल्वे गेटवरून दुचाकी चारचाकी वाहनांची दररोज मोठी वर्दळ होत असते. रेल्वे येताना गेट बंद केले की दोन्ही बाजूने हजारो वाहने ठप्प होत असत. रेल्वे गेट उघडल्यानंतर झाल्यानंतर 1 ते 1.5 तास रस्ता खुला होण्यास अडचण निर्माण होत असे. त्यामुळे या रेल्वे गेटवर पालकमंत्री नामदार अशोक चव्हाण यांनी उड्डाण पूल मंजूर केले होते. सुरुवातीला हे काम प्रगतीपथावर चालत होते, त्यानंतर निधी अभावी काही काळ हे काम बंद पडले होते. दोन्ही बाजूचे काम रेल्वे पटरीपर्यंत झाल्यानंतर हे काम रेल्वे विभागाने उशिरा सुरू केले. आता उड्डाण पुलाचं काम पूर्ण झालंय. काही दिवसातच या पुलावरून दुचाकी चारचाकी वाहने दिवाळीनंतर सुरू होणार आहेत. वाहन चालकांसाठी ही दिवाळीची अनोखी भेट आहे. गेल्या 2 वर्षापासून रेल्वे गेट जवळील भुयारी रस्त्याचं काम चालू होतं, त्यामुळे चारचाकी वाहने बंद करण्यात आली. या कामाला खूप विलंब झाला असून किनवट म्हैसा मार्गाने येणारी चारचाकी वाहनांना वळण रस्त्याने 4 किलोमीटर लांब पल्ला कापून जावं लागत असे. एखादा गंभीर रुग्ण नांदेडला उपचारासाठी नेताना विलंब लागत असल्याने रस्त्यातच कधी कधी रुग्ण दगावत होता. भुयारी मार्गाचं काम 2 महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा असून उड्डाण पूल रस्ता 15-20 दिवसात सुरू होईल. दोन्ही कामे अंतिम टप्प्यात आले असल्याने भोकरकरांसाठी ही नववर्षाची दिवाळी भेट सुखद बातमी आहे. शुभम नरतावार, MCN News, भोकर, नांदेड.